संसद परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घातला. जोरदार घोषणाबाजी करत या व्यक्तीने जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला विरोध केला. या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. आज संसदेमध्ये जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. आणि या विधेयकाला विरोध केला एका अज्ञात व्यक्तीने. संसद परिसरामध्ये ही घटना घडली. तर जातीय हिंसाचार विधेयकातल्या तरतुदी नेमक्या काय आहेत ते एकदा पाहूया. तरतुदी अशा आहेत या विधेयकातील. या विधेयकाचं पूर्ण नाव जातीय हिंसाचार प्रतिबंधक नियंत्रण आणि पीडित पुनर्वसन विधेयक 2005 असं आहे. कायद्यामध्ये दंगलींना अटकाव आहे, त्यांचं नियंत्रण आणि पीडितांना तातडीनं मदत मिळावी अशी तरतूद यामध्ये आहे. राज्यातला कोणताही विभाग जातीय दृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असणार आहे. जिल्हा मॅजिस्ट्रेट किंवा सरकारनं नियुक्त केलेले अधिकारी परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाई करू शकतील. तर यामध्ये जमावबंदी, शस्त्रास्त्र जमा करण्याचे आदेश देणं, छापे टाकणं यासारखी कारवाई होऊ शकते. जातीय दंगल पसरवणाऱ्यांना सध्याच्या कायद्याच्या तुलनेमध्ये दुप्पट शिक्षेची तरतूद आता नवीन कायद्यामध्ये असणार आहे. तसंच या कायद्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन केली जाऊ शकते. या काही मुख्य तरतुदी आहेत जातीय हिंसाचार विधेयकातील. तसंच दंगलीमध्ये बळी पडलेल्या किंवा नुकसान झालेल्यांना दोषींकडून भरपाई देण्याची तरतूदही या कायद्यामध्ये आता करण्यात आलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.